चौकोनाचा पुढील प्रकार पाचवा प्रकार म्हणजे समलंब चौकोन. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात. आता या आकृतीमध्ये W X Y Z या चौकोनाच्या सम्मुख भुजांच्या दोन जोड्यांपैकी बाजू X W समांतर बाजू Y Z एक जोडी समांतर आहे म्हणून या चौकोनाला आपण समलंब चौकोन असे म्हणतो. आता या दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता जे कोण तयार होतात हे आंतरकोन झाले आणि आंतरकोनांचा गुणधर्म काय आहे समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे आंतरकोन पूरक असतात म्हणजेच माप कोन x अधिक माप कोन y बरोबर 180 अंश. त्याचप्रमाणे माप कोन w अधिक माप कोन z बरोबर 180 अंश. अशा प्रकारे समलंब चौकोनाच्या सम्मुख लगतच्या कोनांच्या जोड्यांपैकी दोन जोड्या परस्परांशी पूरक असतात.